वडापाव तुमच्या आमच्या सर्वांच्या भूकेचं क्विक सोल्युशन म्हणजे वडापाव. सहज कोठेही मिळणारा, उभ्या उभ्या खाता येणारा, पोटाला भारी आणि खिशाला हलका. वडापावची अशी महती सांगायची झाल्यास अख्खा दिवस पुरायचा नाही. जसं या वडापावानं सर्वसामान्यांना जपलं, तसंच तो बनवून विकणाऱ्या विक्रेत्यांना मोठंही केलं. आज आपण पुण्यातील अशाच एका वडापावची गोष्ट ऐकणार आहोत. आणि मी ऍक्च्युली लंडनमध्ये राहते. मी 12-13 वर्षानंतर पुन्हा पुण्याला आले आणि हा वडापाव मी खात आहे. तुम्हाला अक्षरशः सांगते, वडापावची चव जशी होती तशीची तशी आहे. काहीही फरक पडला नाही, काही बदल झाला नाही. इतका चविष्ट वडापाव अख्ख्या पुण्यात कुठेच भेटत नाही. खडकसर रोडनं मी येतो वडापाव खायण्याकरता. 15-20 वर्ष झाली खातोय मी. चांगले चेसदार आहे आणि स्वस्त होतं. पहिलं 7 रुपये खाल्ला, आता 22 रुपये. मोठा वडा आणि तेवढाच मोठा पाव, त्यासोबत मिळणारी मिरची आणि पावाला लावलेली तिखट गोड चटणी. पुण्यातील कॅम्प परिसरात मिळणाऱ्या या वडापावचं नुसतं नाव काढलं तरी पुणेकरांच्या तोंडाला पाणी सुटतं. मी बोलतोय गार्डन वडापावबद्दल. गार्डन वडापावचे सध्याचे मालक नंदू नायकू यांच्या आई वडिलांनी 50 वर्षांपूर्वी म्हणजेच 1972 साली कॅम्पमधील गार्डन भागात वडापाव विकण्यासाठी हातगाडी लावली. आमचे काकाने स्टार्ट केलं होतं 1972 ला. ते नगरमधून होतो, ते इकडे पुण्याला आला आणि ते स्टार्ट केले वडापाव. त्यावेळेस त्या टायमाला वडापाव होते 25 पैसे. त्यापासून त्याला धीरे धीरे स्टार्ट केला वडापाव. त्यांच्या जे क्वालिटी होतं ते टेस्ट होतं, त्यामधून ते बिझनेस बढून आत्ता आमचं आता पुण्यामध्ये आमच्या 4 ब्रांचेस आहे. 2 कॅम्पमध्ये आहे, एक नल स्टॉप आणि एक FC रोडला आहे. आता हे 3rd जनरेशन आहे आमचं त्या वडापावला. आणि आमचं जे क्वालिटी होतं स्टार्टिंग म्हणून ते आता पण सेम आहे. आम्ही काय चेंज नाही केलं. ते चटणी पण सेम आहे, जे ऑइल जे आहे तेल वेल सगळे क्वालिटी सेम आमच्या ठेवलं आहे. तर आत्तापर्यंत त्या टाईमात त्या 2 सेट होतं, जो ओनर होतो काशीनाथ मामा, त्यांच्या पोरं होतं संजू नायकू, ते दोन आणखी 2 मित्र होते त्यांच्या. एक हातगाडी होतं, छोटा हातगाडी होतं. पर दिवस त्याचा 100-200 वडापाव ते विकत होते ते टायमाला. इतर ठिकाणी मिळणाऱ्या वडापावपेक्षा इथली चव वेगळी असल्याचं चोखंदळ पुणेकरांना ओळखायला वेळ लागला नाही. खास गार्डनचा वडापाव खायला येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. वडापाव खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागू लागल्या. मात्र वडापावची चव कधीच बदलली नाही. माझं नाव विपुला आहे आणि मी ऍक्च्युली लंडनमध्ये राहते. मी 12-13 वर्षानंतर पुन्हा पुण्याला आले आणि हा वडापाव मी खात आहे. तुम्हाला अक्षरशः सांगते, वडापावची चव जशी होती तशीची तशी आहे. काहीही फरक पडला नाही, काही बदल झाला नाही. इतका चविष्ट वडापाव अख्ख्या पुण्यात कुठेच भेटत नाही. जेव्हा मी सगळ्यात आधी खाल्ला होता हा, तेव्हा हा वडापाव होता 5 रुपीजला. त्याच्यानंतर हळूहळू प्राईस वाढत गेल्या. पण काय ते प्राईस वाढणारच, ऑब्व्हियसली महागाई झालेली आहे. तर ऑब्व्हियसली वडापाव तर सेम प्राईस वर राहणार नाही. बट गोष्ट ही विशेष आहे की त्याची टेस्ट जशी होती तशीच आहे, काहीही चेंज झाली नाही. अगदी शून्यातून सुरुवात झालेला हा वडापाव विक्रीचा व्यवसाय चांगलाच विस्तारला आहे. गार्डन वडापावच्या पुणे शहरात 4 शाखा असून दिवसाला 7-8 हजार वडापावची विक्री करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सुरुवात 4 लोक होते. आता 4 भाऊ आहे, त्यांच्या बायको आहे, त्यांच्या 4 पोरे पण आहे. कामगार आता 18-20 कामगार आहे. आमचे 4 ब्रांचमध्ये पर डे 7-8 हजार वडापाव डेलीचं सेल आहे आमचं. ते आत्ता पण मसाला जे आहे ते भाऊ जे आमचे 4 भाऊ जे आहे त्यांचे बायको आहे, ते मसाला ते प्रिपेअर करतो, मसाला प्रिपेअर करतोय. फक्त आमचे कामगार जे आहे ते फक्त बॉइलिंग पटेटो जो आहे बॉइलिंग करतो आणि ते मिक्सिंग करतोय. आमच्या क्वालिटी आम्ही सेम क्वालिटी दिलेलं आहे. आत्ता पण आमच्या शेंगदाण्याचं पण तेल आहे, पाव जे पण आहे पण मोठे पाव आहे. वड्याचं साईज पण जे आहे ते जम्बो साईज आहे. आता पण ले जण आहे जे आमचं जे इथं कॅम्पला विचारतोय की आम्हाला फ्रँचायझी द्या, पण फ्रँचायझी आम्ही नाही दिलेलं बाहेर कुठे. पण बस फ्रँचायझी दिल्यामध्ये काय ते टेस्ट बदली होते, टेस्ट आणि क्वालिटी. ते आमचे 4 भाऊ आहे, आम्ही 4 पोरं आहे त्यांचे, आम्ही सगळं सेंडल करतो. कॅम्पमध्ये स्टार्टिंग ब्रांच होतं आमचं, हे आमचं स्टार्टिंग ब्रांच आहे. तो ले दिवसात ले जाणे आते ते फक्त विचारतो हा गार्डन वडापाव तुमचा आहे का,
ते खातोय आणि ते त्या लाईक हा आपल्या लय चांग क्वालिटी क्वालिटी फूड आहे. स्ट्रीट फूडमध्ये म्हणजे 23 रुपयाला लाईक क्वालिटी फूड तुम्ही देतो आम्हाला. ते एक आता आम्हाला पण थेटिस्फाय होतं की आम्ही लाईक आम्ही कस्टमरला लाईक चांगली वस्तू आम्ही दिलेलं आहे.